नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे मध्य रेल्वेमार्फत महाराष्ट्रामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे पगार जो आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पंचवीस हजार ते तीस हजार रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी मिळणार एक आहे एकोण या ठिकाणी पन्नास जागांसाठी वॅकेन्सी आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख ज्या मित्रांनो तीस जानेवारी दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जय मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आयकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे सेंट्रल रेल्वे म्हणजेच मध्य रेल्वेमार्फत महाराष्ट्रात जे वॅकन्सीच्या संदर्भातील नोटिफिकेशन निघालेलं आहे नऊ जानेवारी दोन हजार तेवीसला त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी ज्युनिअर टेक्निशियन असोसिएट या पदासाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या एकूण पन्नास वॅकन्सी आहे कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता शैक्षणिक अर्थ जे मित्रांनो चार वर्षाची बॅचलर डिग्री तुम्ही केलेली असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा कॉम्बिनेशन ऑफ एनी सब्जेक्ट स्ट्रीम बेसिस स्ट्रीम ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता किंवा तीन वर्षाचा डिप्लोमा तुम्ही केलेला असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा बी एस सी केलेली असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षाच्या कालावधीची तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता व जे आहे मित्रांनो या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते वय वयमर्यादा या ठिकाणी आहे सीसाठी अठरा ते छत्तीस वर्षाची एस सी एस टीसाठी अठरा ते अडतीस वर्षाची वयमर्यादा आहे नऊ एक दोन हजार तेवीसला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे अर्ज जा पे जे आहे मित्रांनो पाचशे रुपये जे या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे तुम्ही जर एस सी एस टी कॅन्डिडेट असाल ओबीसी कॅन्डिडेट असाल महिला कॅन्डिडेट असाल मायनॉरिटीजमधील कॅन्डिडेट असाल किंवा ए डब्ल्यू एस कॅन्डिडेट असाल तर दोनशे पन्नास रुपये फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे फीस पेमेंट जे मित्रांनो तुम्हाला डी डी म्हणजेच ड्राफ्टच्या माध्यमातून या ठिकाणी करायचं आहे एफ ए अँड सी ओ सी सेंट्रल रेल्वे मुंबई सी एस एम टी या नावाने तुम्हाला डी डी या ठिकाणी काढायचं आहे या ठिकाणी मित्रांनो तुमची रॅटिंग टेस्ट होणार आहे त्यासंदर्भातील सिलेबस या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता पेमेंट तुम्हाला या ठिकाणी सिटीच्या झोननुसार या ठिकाणी मिळणार आहे कुठल्या क्लासमध्ये तुमची सिटी येत असेल त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला पेमेंट दिलं जाणार आहे झेड क्लास सिटीसाठी तुम्हाला पंचवीस हजार रुपये वाय क्लास सिटीसाठी सत्तावीस हजार रुपये एक्स क्लास सिटीसाठी तीस हजार रुपये इतके मानधन तुम्हाला दरमहा मिळणार आहे अर्ज जे जा आहे मित्रांनो आपल्याला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी पाठवायचे आहे त्यासाठीचा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे डेप्युटी चीफ पर्सनल ऑफिसर कन्स्ट्रक्शन ऑफिस ऑफ द चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कन्स्ट्रक्शन न्यू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग सिक्स फ्लोर ऑपोजिट अंजुमन इस्लाम स्कूल डी एन रोड सेंट्रल रेल्वे मुंबई सी एम सी एस एम टी महाराष्ट्र या ठिकाणी पिनकोड देण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही तीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत या ठिकाणी ऑफलाईन अर्ज पाठवू शकता अर्ज जे आहे मित्रांनो अशा प्रकारचा आपल्याला पी डी एफमध्येच देण्यात आलेला आहे सर्व माहिती आपण व्यवस्थित भरून ॲड्रेसवर या ठिकाणी पाठवायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करी शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अर्ज करण्या अगोदर सर्व व्हिडिओ व्यवस्थित पी वाचा तर भेटू मित्रांनो नोकरीसंदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो